ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. महाराष्ट्र सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी आज नवी मुंबई महानगरपालिकेबाहेर असंख्य भूमिपुत्रांनी आंदोलन केले. यावेळी जर विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव दिले गेले नाही तर आंदोलन आणखी चिघळेल व भूमिपुत्र गप्प बसणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र सिटी रिपोर्टरशी बोलताना दिला आहे. लोकनेते दिवा पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दिवा पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना 12.5% विकसित जमीन देण्याचे तत्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दिवा पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जातात. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद सध्या शिगेला पोहोचला आहे. एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. यासाठी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर असंख्य भूमिपुत्रांनी आंदोलन केले. खर तर या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसल्यामुळे तब्बल 5,000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, मनसे आमदार राजू पाटील, मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी जेव्हा भाजपाची कमिटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली होती तेव्हा जर भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर शिवसैनिक कधीही शांत बसणार नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या कमिटीमध्ये केले होते. यावरूनच कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक आज स्वतः आंदोलनाला उपस्थित आहेत आणि हे भूमिपुत्र जर विरोधात गेले तर शिवसेनेचे नाव कुठेही राहणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्धव साहेबांकडे आमची कमिटी गेली होती आणि त्या टायमाला उद्धव साहेब सांगत होते की तुम्ही जर असा मोर्चा काढला आंदोलन केलं तर आमच्या शिवसैनिक पण रस्त्यावरती येतील. खर तर उद्धव साहेबांना हे माहिती नाहीये का ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये हे भूमिपुत्र शिवसैनिक आहेत आणि ज्या टायमाला हे भूमिपुत्र सर्व तुमच्या विरोधात गेले तर ठाणे आणि रायगड मध्ये शिवसेनेचं नाव राहणार नाही. त्यासोबतच या आंदोलनात अनेक गायकांनी देखील हजेरी लावत दिवा पाटील यांच्या नावाचे गाणे गात आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवा पाटील यांचं नाव द्यावं असा नाराही लावला. नमस्कार, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर मध्ये मी श्रद्धा ठोंबरे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी सध्या सर्व स्तरांमधून केली जाते. तर सध्या आपण आहोत नवी मुंबईमध्ये. या ठिकाणी अनेक भूमिपुत्र जमलेले आहेत. काय मागणी आहे जाणून घेऊया. काय सांगाल, काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, नवीन विमान नवीन मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यायची ही प्रथम मागणी आहे. कष्टकरी, शेतकरी आणि सर्व समाजाच्या असं नेतृत्व करणारा हा नेता दिवंगत दिवा पाटील साहेब यांचा मुख्यमंत्र्यांना मी हीच विनंती करतो. कारण स्वर्गीय बाळासाहेब असते तर हा वाद झालाच नसता. त्यांनी स्वतःहून दिबांचं नाव बाबा ह्या एअरपोर्टला, नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिबांचंच नाव झालं पाहिजे. कारण त्यांनी या भूमीसाठी महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी,
कष्टकरी बहुजन समाजासाठी आपल्या कित्येक हितासाठी आणि कित्येक मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केले. एका आंदोलनामध्ये त्यांच्या छातीवर गोळी लागली. असा आहे नेत्याचा नवी मुंबई विमानतळाला नाव व्हायला पाहिजे यासाठी हा आंदोलनमध्ये सर्व समाजाचे नागरिक सर्व शेतकरी कष्टकरी असे सर्व एकत्र येऊन हा आंदोलन केलेलं आहे. प्रशांत ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि तेव्हापासून एक नाव जोर धरते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, यावर आपलं काय? राज साहेबांनी जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुचवायचं होतं, या आधी त्यांनी सुचवलं असं तर त्यात काही वावगं झालं नसतं. जेव्हा दिवा पाटलांचं नाव जेव्हा सुचवल्यानंतर राज साहेबांकडं शिष्टमंडळ गेला, शिष्टमंडळाला त्यांनी योग्य असा एक मार्गदर्शन करायला हवा होता की हा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता आहे, शेतकऱ्यांना 12.5% मिळवून देणारा हा नेता आहे. आज इथल्या ज्या ह्या 4 जिल्ह्याच्या लोकांना आज दिवा पाटलांच्या माध्यमातून आज त्यांना जी रोजीरोटी आहे ती त्यांच्या माध्यमातून मिळाली आहे. जर शेतकऱ्यांना त्यावेळेला 2.5 लाख रुपये एकरी जर दिलं असं ना ते जर पैसे घेऊन शेतकरी तिथून निघून गेले असते आज शेतकऱ्यांना उपास मारण्याची वेळ आली असती. त्या माध्यमातून आमच्या सर्व आगरी कोळी बांधवांचा एकच आग्रह आहे की दीनाबाबा पाटील यांचा एअरपोर्टला नाव द्यावा. ठाकरे साहेबांचा परिवार आहे तो ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांचं नाव न देता महाराजांचं नाव, महाराजांच्या नावाला आम्हाला विरोध नाही. हा नाव 2008 शेतकरी इथले सुचवतात तर याचा विचार जास्त गांभीर्याने झाला पाहिजे अशी आमच्या या भूमिपुत्रांची विनंती. मागण्या पूर्ण नाही झाल्यात जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जर नाव नाही मिळाला दिवा पाटलांचं तर काय सांगाल, पुढची भूमिका काय? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यापेक्षा जोरात आंदोलन केलं नाही, कारण आमची जी मागणी आहे आम्ही काय सरकारकडनं काय आमच्यासाठी मागत नाही. आमच्या एक नेत्याचं नाव देण्याची जी इच्छा आहे ती जर यांनी पूर्ण नाही केली तर तीव्र आंदोलन होईल. या आंदोलनामध्ये काही महिला देखील सहभागी झाल्या होत्या, जाणून घेऊयात त्यांच्या काय मागण्या आहेत. काय सांगाल, काय मागण्या आहेत? आमची मागणी एकच असणार आहे की दिवा पाटला साहेबांचंच नाव असावं. जर मग स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी जे तेव्हा आंदोलन केलेलं आहे तेव्हा कितीतरी लोक मारली गेलेले आहेत ही आठवण तरी समाजाला आहे म्हणजे. आणि आमचा समाज आता 1 रुपयातनं 4 आणे म्हटलं 25 पैसे म्हटलं तर जमलेलं आहे. याच्यातून अजून लोक बाहेर पडतील तर सरकारनेही लक्षात ठेवावं की भूमिपुत्र खवळला तर काय होऊ शकतं. आता आम्ही येताना जो प्रवास ज्या पद्धतीनं करत आलो आहे असं वाटायला लागलं की आम्ही ब्रिटिशांच्या राज्यात आहोत की काय. ज्या पद्धतीनं राज्य सरकारने सगळ्या बाजूने चक्का जाम करून ठेवलाय तर हे बरोबर नाही. आणि आता जो आगरी समाज बहुजन समाज जो पेटून उठलेला आहे इथे दिवा पाटलांचं नाव झाल्याशिवाय ते आता शांत बसणार नाही. खरं तर आता आणखी एक नाव पुढे येते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्याच्यानंतर महाविकास आघाडी जी आहे ते पुढे नाव करते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं, यावर काय मत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव सुचवायचंच होतं त्यांना तर मग याच्या आधी काय सुचलं? तुम्ही आता बाळासाहेबांचं नाव म्हणजे भूमिपुत्र बाळासाहेबांच्या नावाला नकार देतायत बरोबर, म्हणून तुम्ही आता छत्रपतींचं नाव पुढे करताय, मग याचा अर्थ तुम्ही राजकारण करताय. उपस्थित आहेत रायगड जिल्हा परिषद सदस्य रेशमा शेळके, काय सांगाल, काय मागणी आहे का आंदोलन केलं? नमस्कार, आमची एकच मागणी आहे, आम्हाला इथे विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे ना, तो आमचा अधिकारही आहे. काय सांगाल, अनेक स्तरामधून बाळासाहेब ठाकरेंचं असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव समोर येतं, काय सांगाल? छत्रपती शिवराय हे आमचे नेहमीच श्रद्धास्थान आहेत, बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट आहेत, सगळ्यांचे आम्ही हे करतोय. पण ते जर दोघे जण असते तर त्यांनी ज्याप्रमाणे हिरकणी बुरुजाला हिरकणीचं नाव दिलं, ज्याप्रमाणे सिंहगडाला तानाजी मालुसरांचे नाव दिलं, तसं त्यांनी नक्कीच इथे दिवा पाटलांचं नाव स्वतःहून दिलं असं. त्यांची जी इच्छा होती बाळासाहेबांची की बॉम्बे पुणे एक्सप्रेस हवे याला नाव पु ल देशपांडेंचं द्यावं, ही इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली का यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलेलं आहे तिथे. तर अशा परिस्थितीत दिवा पाटलांची ही जी एवढा जनसौलभ जो आलेला आहे तो कशासाठी आलेला आहे की आम्ही कोणतीही गोष्ट यांच्या कुटुंबासाठी 500 रुपये नाही मागत आहे, हे फक्त आपल्या नेत्यासाठी ज्यानी आणि याच्या पुढे जी जनता याच्यामधून येणे याच्यामधूनच एक दिवा पाटील निर्माण होणार आहे. आणि ते उद्या जर त्यांचं नाव नाही दिलं तर त्यांना प्रेरणा कुठून मिळणार आहे? जो माणूस स्वतःचं घर बांधू शकत नाही त्याला जनसामान्य घर बांधून देतो, अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण विसरून जाऊन जमेल का?
आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता तो म्हणजे तरुण वर्ग. जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकी त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय सांगशील आज जी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं परंतु अनेक स्तरामधून विरोध केला जातो, काय बोलशील याबद्दल? मी याच्याबद्दल एवढंच बोलेल की दिबा पाटील साहेबांनी जे आम्हा तरुणांना जो एक संघर्ष करण्यासाठी जी ताकद दिलेली आहे ती आज आम्हाला त्यांच्यामुळे आमच्या मनामध्ये आलेली आहे. आणि त्यांनी जे आमच्या आजोबांपासून वडिलांपासून त्यांच्यासाठी जेवढं केलेलं आहे त्यांच्यामुळे जो आता वारसदार आहे तो आमच्याकडे आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नाव देण्यासाठी आज पूर्ण तरुण मंडळी तसेच वयोवृद्धसुद्धा यामध्ये सहभागी आहेत तसेच महिला वर्गसुद्धा आहे. आम्ही अतिशय जोशाने यासाठी त्यांच्या नावासाठी पाठिंबा देत आहोत. आणखी काही तरुण मंडळी आपल्या सोबत उपस्थित आहेत, जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय मत आहे. काय मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही प्रत्यक्ष आंदोलन इथे येऊन देऊ नये. जे बाहेरून पर्यटक येणार आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे प्रत्यक्ष आम्ही त्यांना इथे येऊन देऊ नये. जरी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त नाव राजकारणासाठी घेतला जातोय दुसरा काही नाही. प्रत्यक्ष बघायला गेलं तर महाराजांनी प्रत्येक किल्ल्याला कुठेही नाव दिलं नाही, आईचा दिला नाही, वडिलांचा दिला. जे छोटे छोटे कार्यकर्ते होते त्यांचा दिला. हिरकणी गडावरून आली तिचं नाव दिला. जे हिरोजी इंदोरकरांनी रायगड किल्ला बांधला त्यांना हिरोजी इंदोरकरांचं नाव दिलं. संपूर्ण इतिहास तुम्ही बघा महाराजांच्या कुठल्या परिवाराचं महाराजांनी नाव दिलेलं नाही. जे समाजासाठी धावतात त्यांचं महाराजांनी नाव दिलेलं आहे. हे इथे उलट करीत घेतलेले आहे यांनी. जो सामान्य कार्यकर्ते आमचा दिवा पाटील साहेब यांनी समाजासाठी केलेले यांचं नाव कुठेतरी यावी लपवण्याचा किंवा या एअरपोर्टवरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल? आजच्या एवढं सांगू शकतो की आज रस्त्याने आम्ही येताना पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने ठेवला होता. कोणाही आमच्या आग्री समाजाला पुढे येऊन देत नव्हते पोलीस समाज. आणि हा नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव दिला जाईल कारण दिबा पाटलांनी केलेलं आहे. आणि महाराष्ट्राला जी सुविधा भेटली ती दिबा पाटलांचे नेतृत्वाखाली भेटली. इथे कुठला ठाकरे नाही आला नाही इकडला कुठं माकडे पण नाही कोणाला. फक्त दिबा पाटलांचं नाव द्या नाही तर आम्ही आत्महत्या करायला पण तयार आहो. आमचा शेतकऱ्यांचा शेतकरी आणि पुत्र आहो. ज्या दिबा पाटलांनी दिला ते आम्हाला खपत नाही. तुम्हाला खपत नसल तर तिकडेच मारा इकडे येऊ नका. काँग्रेस कोणत्याशिवाय थांबणार नाही. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव नाही दिलं तर आम्ही आत्महत्या देखील करायला मागे पुढे बघणार नाही असं देखील मत या ठिकाणी मांडण्यात आलंय. यांच्या मागणीला कुठपर्यंत यश येतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.